सातपूर त्र्यंबक रोडवरील द डेमोक्रेसी रिसॉर्टमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठकीचे आयोजन करण्यात आले. या अधिवेशनासाठी भाजपाचे अनेक केंद्रीय मंत्र्यांसह खासदार आमदार तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार असून नाशिकमध्ये होणाऱ्या या बैठकीसाठी निमित्त जोरदार तयारी सुरू आहे. सातपूर त्र्यंबक रोडवरील रस्त्याची डागडुजी करण्यात येत आहे. रस्त्याची साफसफाई झाली आहे. रस्त्यावरील झाडांना रंग देण्यासह डिव्हायडर धुतले जात आहे. रस्त्यावरील लाईटची दुरुस्ती, वाहतूक बेटांची डागडुजी, स्वच्छता करण्यात येत आहे. अशा विविध प्रकारे या बैठकीची जय्यत तयारी सुरू आहे. भाजपाच्या नेत्यांच्या स्वागताचे भव्य दिव्य फलक लावण्याचे काम जोरात सुरू आहे. संपूर्ण सातपूर त्र्यंबक रोड चकचकीत होत असतानाच मात्र ही बैठक होत असलेल्या या द हॉटेल डेमोक्रेसी रिसॉर्ट नजीक त्र्यंबक रोडवर आदिवासी भागातील काही कुटुंबीय ज्यांची शेती फक्त वरच्या पावसावर अवलंबून असल्यानं मोलमजुरीसाठी शहरात येतात, तेथे छोटे छोटे पाल बांधून काही महिने आपली गुजराण करतात. असे 100 आसपास असलेल्या या कुटुंबियांना या बैठक काळात पाल झोपड्या गुंडाळून ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले आहेत. यावर यांचे बोलताना मात्र त्यांनी आपली आपबीतीचे कथन केले. यांचं न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.